नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. हुबळी जवळ भीषण अपघात, मुंबईतील 6 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन. शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या छिंदमचा उमेदवारी अर्ज. अहमदनगर मधील प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतरही काँग्रेसमध्ये गटबाजी उफळली. प्रदेशाध्यक्षांना लिहिलेले नेत्यांचे पत्र व्हायरल. आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनासाठी असंख्य शिवसैनिक स्मृतीस्थळावर. आणि आता बघूया सविस्तर वृत्त. कर्नाटकातील हुबळीजवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 ठार तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे हुबळीजवळ राष्ट्रीय महामार्ग 63 वर घडली आहे. अपघात इतका भीषण होता की बसच्या मागील भागाचा संपूर्णपणे चुराडा झालाय आणि ही बस मुंबईहून कर्नाटकात निघाली होती. मृतांमध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईहून कर्नाटकला जाणाऱ्या खासगी बसने हुबळी येथील राष्ट्रीय महामार्ग 63 वर वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, हुबळी. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी निश्चितच उभे राहील. सरकार कोणतेही असू, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. गेल्या 4 वर्षात सिंचनाचा पाणी साठा 19% वरून 26% पर्यंत नेला आहे. या पुढील काळात तो 40% पर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. सांगोल्यामध्ये माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीनं जलपूजन सोहळा, शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की सरकारने गेल्या 4 वर्षात गावपातळीवर पाणी साठवण्याचे धोरण राबवले. सिंचनाचा पाणी साठा कसा वाढेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अन थेंब साठल्यावर पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ओढे, नाले सरळीकरण, रुंदीकरण करून शाश्वत पद्धतीने माथा ते पायथा या पद्धतीचे काम करून सुमारे 16,000 गावात पाण्याचे ऑडिट केले आहे. 2016-17 जलयुक्त शिवारच्या कामामुळे शेतीचे उत्पन्न 40,000 कोटीने वाढले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगोला. छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपाचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. छिंदम याने निवासस्थान असलेल्या प्रभाग 9 मधून सर्वसाधारण जागेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्याची पत्नी ही प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. श्रीपाद छिंदम याने 16 फेब्रुवारी 2018 महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाईलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याची क्लिप मोबाईलवर व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भाजपने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याचा उपमहापौर पदाचाही राजीनामा घेतला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अहमदनगर. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहरातील नेत्यांना गटबाजी न करता एकसंघाने पक्षाचे काम करण्याच्या सूचना गुरुवारी मुंबईतील बैठकीत दिल्या. या आदेशाला 24 तास उलटायच्या आतच प्रदेश सचिव संजय बालगुडे शहरातील गटबाजी संबंधी प्रदेशाध्यक्षांना लिहिलेले पत्र व्हायरल झालं आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी उमेदवारीवरून पक्षात गटबाजी उफाळून आल्याचं चित्र स्पष्ट झालंय.
लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी एका गटाने पुणा क्लब येथे बैठक घेतली. एखाद्या क्लबमध्ये बैठक घेणे आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यास उचित वाटत नाही, यामुळे पक्षातील प्रतिमा खालवत आहे. मागील 5 वर्षापासून नवे निष्कर्ष लावून उमेदवार ठरवले जात आहेत, त्यामुळे विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र पराभवाची जबाबदारी कोणीही स्वीकारत नाही. शहर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाद असून हे वाद मिटवण्यासाठी आपण लक्ष घालावे अशी मागणी बालगुडे यांनी पत्रात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज 6वा स्मृतिदिन. आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांना आदरांजली वाहतील. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबियांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 17 नोव्हेंबर 2012 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीने त्यांनी तब्बल 4 दशकं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कार्तिकी एकादशी जवळ येताच वारकऱ्यांची पावले विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीकडे चालतात. वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे रवाना होत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. या वारकऱ्यांमध्ये एक वारकरी मात्र आगळ्या वेगळ्या मागणीसाठी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार पासून जुन्या पेन्शनच्या जनजागृतीसाठी पंढरपूरकडे हे गृहस्थ जात आहेत. भागवत केंद्रे हे पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक दिवाळीच्या सुट्टीत कंधार पासून पंढरपूर असे 300 किलोमीटरचे अंतर पायी चालणार आहेत. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 शासन सेवेतील नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी ते जात आहेत. त्यांच्या बरोबर देवराम घुगे व रामचंद्र नमुरे हेही कर्मचारी पायी चालत आहेत. शासनाबरोबर समाजातही जुन्या पेन्शन विषयी जनजागृती व्हावी आणि पेन्शन हा विषय सर्वांपर्यंत पोहोचावा आणि समाजातून कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा मिळावा हा या पायी चालत जाण्यामागचा उद्देश आहे. भागवत केंद्रे आणि इतर कर्मचाऱ्यांचे माढा तालुक्यातील वडशिंगे येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पालघर कार्याध्यक्ष निलेश देशमुख आणि टीमने स्वागत केले. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, त्यांना फॅमिली पेन्शन मिळावी व 1 नोव्हेंबर 2005 शासकीय सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982-84 जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी मुक्काम आनंदवाडी ते पंढरपूर हा सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास पायदिंडी करण्याचा मी संकल्प केलेला आहे आणि उद्या ठीक 10:30 मी पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याकडे सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागावी व मृत कुटुंबियांसाठी फॅमिली पेन्शन योजना लागू करावी किमान यासाठी पांडुरंगाकडे मी साकडे घालणार आहे व प्रार्थना करणार आहे. पांडुरंग परमात्म्याने या शासनास सद्बुद्धी द्यावी की सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी हा संकल्प केलेला आहे. ही मी माझ्या संपूर्ण DCPS गरज बांधवाकडून शासनाकडे मी विनंती करतो व पांडुरंगाचे मी प्रार्थना करतो. धन्यवाद. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. राज्यात दुष्काळाचे सावट पसरलेलं दिसून येत आहे. यातच बीडमध्ये देखील दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं दुष्काळाच्या झळा बाजारात जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील माजल गावातील पातूड येथील शुक्रवारच्या बाजारात दूध दुभती जनावरे विक्रीसाठी धावणीला बांधण्यात आली आहे. चारा आणि पाणी मिळत नसल्यानं शेतकरी राजानं पशुधने विक्रीसाठी काढली आहे. यामुळे बैल बाजारात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर संकटाच्या रेषा दिसू लागल्या आहेत. दुष्काळाच्या झळा देखील जाणवू लागल्या आहेत. धारूर तालुक्यात संपूर्ण डोंगराळ भाग असल्याने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. धारूर तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून पशुधन मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजारात जात असतानाचे दिसून येते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. चारा छावण्यांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे गंभीर होत चालले आहे. मात्र येथील स्थानिक आमदार आणि गाव पुढारी बघ्याची भूमिका घेत असतानाचे दिसून येत आहे.
त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाल्याचं दिसतंय. शासनाकडे आमची अशी विनंती आहे की धनवाराच्या ताऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, शेतमजुराच्या हाताला काम नाही. तरी स्थानिक कामदारांनी याकडे लक्ष देऊन त्वरित छावण्या चालू कराव्यात व शेतमजुराला व शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी काहीतरी काम उपलब्ध करून द्यावे असे आम्ही लोकप्रतिनिधीकडे मागणी करत आहोत. कधी होणार चारा छावण्या, कधी मिळणार हाताला काम, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. चारा नसल्याने पशुधन गमावण्याची आणि हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ शेतकऱ्यांवर आणि शेतमजुरांवर आली आहे. स्थानिक आमदार, गाव पुढारी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चारा छावण्या सुरू करून मजुराला काम देण्याची मागणी तालुक्यातून होत आहे. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या संरक्षित क्षेत्रातील अकोट तालुक्यातील केलपाणी बुद्रुक आणि केलपाणी या गावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनोखी भेट देण्यात आली. आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या या दोन्ही गावांना महसुली दर्जा देण्यात आला असून या गावांमध्ये लवकरच नवीन ग्रामपंचायत स्थापन होणार आहे. यामुळे केलपाणी बुद्रुक आणि केलपाणी मध्ये विकास कामांना वेग येणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून 8 गावांचे अकोट उपविभागीय पुनर्वसन करण्यात आले होते, परंतु मूलभूत सुविधा तसेच उदरनिर्वाहाचे साधन शेत जमिनी मिळाल्या नसल्याने संतप्त झालेल्या पुनर्वसित ग्रामस्थांनी दुसऱ्यांदा मेळघाट गाठून गावी तळजुन्या ठोकला होता. त्यांना बाहेर आणण्याकरता मुख्यमंत्र्यांपासून तर आमदारांपर्यंत तसेच मुख्य सचिवांपासून तहसीलदारांपर्यंत सगळ्यांनीच प्रयत्न केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात असलेली केलपाणी बुद्रुक आणि केलपाणी हे गावे अकोट तालुक्यात पुनर्वसित करण्यात आली आहेत. या गावांचा विकास होण्यासाठी या गावांना महसूल दर्जा मिळावा आणि येथे नवीन ग्रामपंचायत स्थापन व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आमसभेत ठरावही घेण्यात आला होता. याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री यांनी याची तातडीने दखल घेत केलपाणी बुद्रुक आणि केलपाणी या गावांना महसूल दर्जा देण्याबाबत सूचना दिल्या. ग्रामविकास मंत्रालयाने सदर गावांना महसुली दर्जा देण्याबाबत अधिसूचना जारी केली असून त्यानुसार केलपाणी बुद्रुक आणि केलपाणी गावांना महसुली दर्जा प्राप्त झाला आहे. लवकरच या गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत स्थापन होणार असून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला वेग येणार आहे. या गावांमध्ये ग्रामपंचायतीची नवीन इमारत स्थापन होण्याबरोबरच शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. दरम्यान महसुली दर्जा मिळाल्याने केलपाणी बुद्रुक आणि केलपाणी या गावांचा झपाट्याने विकास होणार असून ग्रामस्थांना मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे विकासाचे गावात नवे पर्व सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. उजनीवर परदेशी पाहुण्यांनी आगमन केलं आहे. हजारोंच्या संख्येने आलेल्या या पाहुण्यांचे स्वागत देखील मोठ्या उत्साहात केलं जात आहे. होय, हे पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून युरोपीय, अमेरिका आणि सायबेरियावरून आलेले फ्लेमिंगो पक्षी आहेत. त्यांच्या आगमनाने भिगवण येथील उजनी काट बहरून गेलाय. दिवसाची सुरुवात होताच उजनीच्या काठावर कवायतीला सुरुवात करणारे हे पाहुणे पाहण्यासाठी पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडत आहे. तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यांची पाणी फिरायची असतील तर तुम्ही देखील उजनीच्या काठावर जाऊन हा नजारा आपल्या डोळ्यात साठवायला विसरू नका. पाहुयात या परदेशी पाहुण्यांचे नयनरम्य दृश्य.
हजारोंच्या संख्येने आलेल्या या पाहुण्यांमुळे उजनी काठ अगदी पांढरा शुभ्र झाला आहे. थंडीच्या कडाक्यात सकाळी सकाळी चालणारी त्यांची कवायत, डौलदार रुबाब, राजबिंड वागणं आणि देखणं रूप ते देखील राजपुत्राप्रमाणे असल्याने भिगवण शेजारील उजनी काठावर परराज्यातील लोक देखील येऊ लागली आहेत. तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यांची पारणे फेडायची असतील तर तुम्ही देखील उजनीच्या काठावर जायला विसरू नका आणि हा नजारा आपल्या डोळ्यात मन भरून साठवा. माझं नाव राहुल काळे. आम्ही इथं क्रांती फ्लेमिंगो पॉइंटच्या माध्यमातून काम करतो. इथं हजारो प्रकारचे पक्षी येतात, वेगवेगळे भरपूर देशातून. सैबेरियावरनं ग्रेटर फ्लेमिंगो नावाचा पक्षी येतो. तो आपल्या इथं आल्याच्यानंतर शेवाळामध्ये त्याला अल्गी मिळते खायला, ते खाऊन त्याच्या पंखाला कलर येतो लालसर, त्यामुळे त्याला अग्नी पंख म्हणतात. त्याची लाईफ असते 17 ते 18 वर्षे. दुसरं बघायला गेलं तर पेंटेड स्टॉर्क, तो रंगबिरंगी आहे. त्याच्या अंगावरती 2-4 कलर असतात आणि त्याच्या नरड्यामध्ये 400 ग्रॅम अन्न साठवण्याची क्षमता असते. एका टायमाला तो 400 ग्रॅम अन्न खाऊ शकतो आणि त्याच्या पिल्लासाठी रोज 30 किलोमीटर जाऊन चारा आणू शकतो. तसं बघायला गेलं तर किलिंगमध्ये किंवा हिंसर पक्षी म्हणलं तर ऑस्प्रे हा रशियाचा पक्षी, रशियावरनं गोव्यात येतो, गोव्यातून आपल्या इथे येतो आणि तो फक्त जिवंत मासे खातो. दुसरं बघायला गेलं तर वेस्टर्न मार्श हॅरियर, तो छोटे छोटे पक्ष्यांचे पिल्लं खातो. तिसरं बघायला गेलं तर ग्रेटर स्पॉटेड ईगल, ईगल म्हणलं तर हिवाळी गरुड, त्याला थंडीमध्ये किलिंग करायला जास्त आवडतं. त्याच्यामध्ये परत पेरिग्रियन फाल्कन आला. पेरिग्रियन फाल्कन म्हणलं तर पर हवर्स एका तासाला 350 किलोमीटर जातो. त्याचं स्पीड म्हणजे सगळ्यात पक्ष्यांमध्ये फास्ट रॅप्टर म्हणलं जातं. आणि दुसरं काय म्हणायला गेलं तर बार हेडेड गीज नावाचा पक्षी जो आहे तो आपला हिमालय पार करून येतो. त्याचं सगळ्यात मोठं लडाखला ब्रीडिंग होतं, त्याच्यानंतर तो आपल्या इथे येतो आणि त्याला भारतीय राजहंस पक्षी असंही म्हणलं जातं. किंवा काही लोक म्हणतात की दुधामध्ये चोच घातली तर दूध आणि पाणी वेगळं होतं, त्यामुळे त्याला राजहंस म्हणतात. तसं बघायला गेलं तर रोजी स्टारलिंग, ते आफ्रिकेचा बर्ड आहे. आपल्या इथे ते छोटे असतात आकाराने, पण आपल्या इथे येऊन त्यांच्या तिकडे जास्त प्रमाणात ज्वारीचं पीक नसल्यामुळे इथे ज्वारीचं पीक घेतलं जातं. थंडीची चाहूल लागताच उजनी जलाशयावर परदेशी पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. साता समुद्रापारचे फ्लेमिंगो हजारो किलोमीटरचे अंतर पार करून येतात. दरवर्षी नित्यनियमाने येणारे फ्लेमिंगो यावर्षी देखील आल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना पर्वणीच निर्माण झाली आहे. प्रथमतः हे पक्षी कमी संख्येने आले होते, मात्र या आठवड्यात फ्लेमिंगोंनी लक्षणीय हजेरी लावली आहे. या पक्ष्यांचे उजनी जलाशयावर आगमन झाल्याने पर्यटकांची पावले देखील उजनी जलाशयाकडे वळू लागली आहेत. सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटात उजनीच्या सैरला सुरुवात करताना पाण्यातून वर येणारा सूर्यनारायण सुरेख दर्शन देत कोवळी किरणे अंगावर टाकतो, तेव्हा थंडीचे महत्व कळते. अथांग अशा जलाशयात मासेमारी करणारे मासेमार आणि त्यांच्याच पाठीमागे असणारे हजारो विविध प्रकारचे पक्षी चटकन लक्ष वेधून घेतात. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना उजनीमध्ये 117 TMC पाणी साठा असल्यामुळे यावर्षी 2 महिने अगोदर पक्ष्यांचं आगमन या ठिकाणी उजनीमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी फ्लेमिंगो हे सुद्धा 5 ते 6 हजार संख्येने आलेले आहेत. तर हेच फ्लेमिंगो पाहण्यासाठी पुणे, मुंबई आणि भारत देशातून प्रत्येक ठिकाणाहून बरेच पर्यटक येत असतात. त्याच्यासाठी आम्ही राहण्याची सुविधा केलेली आहे, तसेच त्याप्रमाणे जेवणाची सुद्धा सुविधा केलेली आहे. तसेच हे पर्यटक बोटीतून घेऊन जात असताना आमच्याकडे बर्ड गाईड म्हणून 20 ते 25 मुलं काम करत असतात. त्याचबरोबर पर्यटकांना आम्ही लाईफ जॅकेटसुद्धा देत असतो. त्याचप्रमाणे टेंटची सुद्धा सुविधा आम्ही चांगल्या प्रकारे केलेली आहे. त्याचबरोबर रात्री स्टेला असल्यानंतर लोक नाईट ट्रेल करतात, त्याची सुद्धा आम्ही सुविधा चांगल्या प्रकारे केलेली आहे. मात्र त्यातही राजबिंडा रोहित आपली वेगळीच छाप दाखवल्याशिवाय राहत नाही. तासन तास पाहत राहावे असे दृश्य पर्यटकांना पुन्हा पुन्हा खुणावल्याशिवाय राहत नाही. उजनीच्या फुगवट्यावर रोहित बरोबरच सिगल, धापट्या, शंभूपदक, ब्राह्मणी डक, स्पॉटबिल, स्पूनबिल, वारकरी, राखी बगळे आणि विविध प्रकारच्या पाणकावळ्यांचे देखील आगमन झाले आहे. त्यातच फ्लेमिंगो पक्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा प्रथमच करोता आणि काळशीर खंड्या हे पक्षीही या जलाशयावर आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे बदकवर्गीय पक्ष्यांच्याही काही नव्या प्रजाती येथे आढळून आल्या आहेत. करोता हा पक्षी पाणकोंबडा प्रजातीतील आहे. पाण्यातून बाहेर येऊन कोवळे ऊन घेताना हा पक्षी खूपच आकर्षक दिसतो. त्याचबरोबर काळशीर घंड्या हा पक्षीही सुंदर आहे. जलाशयालगतच्या दाट झाडीत त्यांचे वास्तव्य आढळून आले. देशात अगदी मोजक्याच ठिकाणी फ्लेमिंगो हजेरी लावतात.
यातही महाराष्ट्रात उजनीवरील हजेरी सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने देखील या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी केंद्र सुरू केले आहे. यामुळे परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांची राहण्याची, खाण्याची आणि बोटिंगची देखील चांगली सोय झाली आहे. थंडीची सुरुवात होताच उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रावरती फ्लेमिंगो या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि हे दृश्य आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहेत. नवनाथ बोरकर, शालीन प्लस, उजनी, इंदापूर. सूर्यप्रकाशा इतके तेजस्वी व्यक्तिमत्व असणाऱ्या लेखक कवी पु ल देशपांडे यांचा सहवास मला आणि माझ्या घरच्यांना लाभला हे माझे भाग्य आहे. अशा भावना क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केल्या. आय लव्ह पुल हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार असून या मोहिमेच्या लोगोचे प्रकाशन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं तेव्हा त्यांनी पु लच्या आठवणींना सचिनने उजाळा दिला. कवी, लेखक, साहित्यिक पु ल देशपांडे महोत्सवाला पुण्यात सुरुवात होणार आहे. त्यांच्या पूर्वसंध्येला पु ल देशपांडे यांच्या घरी सचिन तेंडुलकर यांनी भेट दिली आणि जुन्या आठवणींना उजाळाही दिला. यावेळी पु ल ज्या कुटुंबियांनी सचिन तेंडुलकर यांना पु ल आणि यांची भेट झाल्याचा फोटोही दिला. यावेळी पु ल च्या कुटुंबियांनी सचिन तेंडुलकर यांना पु ल आणि त्यांची भेट झाल्याचा फोटोही दिला. दरम्यान आय लव्ह पु ल हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार असून त्या मोहिमेच्या लोगोचे प्रकाशन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. पु ल देशपांडे यांना मी लहानपणी पहिल्यांदा पाहिले होते. ते आमच्या घरी येत असत. त्यांच्या बोलण्यातून ते नेहमी खोचक जरी टिप्पणी करत असले तरी त्यामध्ये आपुलकीचा भाव होता. त्यांना नेहमी सर्वसामान्यांच्या विविध गोष्टींची जाण होती. लोकांना हसवणे आणि हसता हसता त्यांचे प्रबोधन करण्याचं काम पु ल नेहमी करत असत. निखळ मनोरंजन, उत्कृष्ट साहित्याची निर्मिती आणि ते साहित्य आजही तरुण पिढीला आवडत आहे असे काम पु लंनी करून ठेवल्याची भावना सचिन तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केली. माझ्या हस्ते हे लॉन्च व्हावं, आमचे घरचे संबंध राहिलेले आहेत, माझे बाबा आणि पु ल चांगले मित्र असल्यामुळे त्यांचे अनेक पत्र मला बाबाने दाखवली पण आहेत आणि ओव्हरऑल मला इथे तेच फिलिंग आहे जे मी काही वर्षाआधी सर डॉन ब्रॅडमनच्या 90th बर्थडेला गेलो होतो ऑस्ट्रेलियाला. तर आज इथे फुलांच्या घरी येऊन मला सेम फिलिंग आलेलं आहे. मी लहान असताना फुलांना पहिल्यांदा बघितलं म्हणजे ते बँड्रल साहित्य सहवास कॉलनी. माझं वय मे बी 5 किंवा 6 असेल, मला काही तेवढी आयडिया नव्हती. पण कॉलनीत जेवढी गडबड होत होती आणि आमच्या कॉलनीत चांगले साहित्यिक होते पण त्यांच्यामध्ये एवढी एक्साइटमेंट होती त्याच्यावरूनच साधारण अंदाज आला की आपल्या कॉलनीत कोण येत आहे. मी त्या रांगेत उभा राहिलो होतो, एक फोटोग्राफ घेला आणि ऑटोग्राफ घेला. मी घेतला होता ऑटोग्राफ आणि त्यानंतर घरी तर नेहमीच नाव ऐकत असायचो. माझा भाऊ, वडील, आई, बहीण सगळे काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल बोलायचेच आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्याबद्दल कुठची गोष्ट कोण सांगत असेल तोंडावरती स्माईल नक्कीच असायचं. मला जितके मी त्यांचे प्रोग्रॅम्स बघितलेत, सीडीज बघितल्यात, त्याच्यात एक गोष्ट नक्की स्ट्राईक झाली की ते एका कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाशी किती इझिली कनेक्ट व्हायचे. कुठचाही आर्टिस्ट असतो तो त्याच्या फील्डमध्ये प्रगती करत असतो पण ते एक देवाची देणगी असते की एका सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट होणं आणि आपल्या परफॉर्मन्स थ्रू त्यांना तो आनंद देणं. आणि मी म्हणेन की हे केम नॅचरली टू पु ल, विच मी परत म्हणू इच्छितो की आदल्या जनरेशनने सगळ्यांनी आदल्या पिढींनी तो आनंद घेतलेला आहे. आणि आता तर सीडी वगैरेचे दिवस मागे गेलेले आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करावे या मागणीसाठी बहुजन संघर्ष सेनेच्या वतीनं करमाळा तालुक्यातील पांडे येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी टँकरच्या मागणीसोबत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी पोलीस निरीक्षक आणि मंडल अधिकारी यांना दिलं आहे.
पिण्याच्या पाण्याचे टँकर ताबडतोब चालू करावेत यासाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा कुडवाडी रोडवर पांडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी राजाभाऊ कदम आपल्या भाषणात म्हणाले, राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला असून या दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 2-2 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागते. अशी परिस्थिती करमाळा तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये आहे. उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावे वगळता संपूर्ण तालुक्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जनावरांना चारा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे कशी सांभाळावीत म्हणून ते चिंताग्रस्त आहेत. तेव्हा शासनाने आमच्या मागण्या मंजूर करून विना विलंब अंमलबजावणी करावी. पांडे गावातील शेकडो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. समुद्री पूल आमचं चीन काय करतं, जगातला सर्वात लांबीचा समुद्री पूल जर जगामध्ये कोणाचा असेल तर तो चीनचा आहे. आणि तो गेल्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो तयार झालाय. आणि आपल्या 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 देशामध्ये काय तयार होत आहे, पुतळा तयार होतोय. किती उंचीचा, सर्वात उंचीचा. आता मला तुम्ही सांगा, पुतळा बांधलेले उंच विकास होईल का पूल बांधलेले विकास होईल? म्हणजे या सरकारला जे करायचंय ते करणं यांचं लक्ष नाहीये. आज तुम्हाला सांगतो, धनगर समाज आरक्षण मागतोय, मराठा समाज आरक्षण मागतोय. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, धनगराला आरक्षण दिलं पाहिजे. ती मागणी राष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये तुमच्या माझीसाठी सांगतो त्यांना आरक्षण देण्याचं तरतूद केलेली आहे 340 कलमानुसार. मग बाबासाहेबांनी जर मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे तर तुम्ही कोण आढळणार आहे? आणि तारख्यावर तारख्या सांगतात आणि तारख्या पूर्ण ढकलतात, परंतु यांना देण्याचं काही द्यायचं नाहीये. त्यामुळे याचा 5 वर्षाचा भाजप सरकारचा जो कारभार आपण पाहिला तो 5 वर्षामध्ये शेतकरी कुठेही समाधानी झाला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. कर्जमाफी म्हणतात, मात्र कर्जमाफीमध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांची नावं आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हात देऊन मारावं लागलं हा अनुभव आपल्याला आहे. तेव्हा मला या सरकारला आवर्जून सांगायचं की या तालुक्यामध्ये पाण्याचा आढावा पुन्हा घ्या, सर्व गावांना पाणी पुरवठा करा, चाऱ्याच्या छावण्या उभा करू नका, शेतकऱ्यांच्या जमिनीवरती चारा पोच करा, अशी व्यवस्था करा. जर छावण्या उभा केल्या तर काही लोक तुम्हाला सांगतो गर्भ श्रीमंत होतील आणि घरा जनावर सांभाळणारा मरेल. त्याच्या जमिनीवर जर चारा दिला तर त्याची जनावर जगतील. त्याच्यामुळे चारा छावण्याच्या ऐवजी आपण म्हणतो जनावर त्यांना चाराचा पुरवठा करा, ही आपली प्रमुख मागणी आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला राम मंदिर निर्णयाच्या मुद्द्याला घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्याला जाणार आहे. म्हणून वर्धा जिल्ह्यातील देखील 1000 शिवसैनिक अयोध्याला जाणार आहे, अशी ही माहिती शिवसेनेकडून पत्रकार परिषदेतून देण्यात आली. राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्याला घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्या येथे जाणार आहेत. त्याकरता जिल्ह्यातून 1000 शिवसैनिक अयोध्या येथे जाणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, जिल्हाध्यक्ष राजेश सराफ, प्रशांत शहागडकर यांनी शिवसेनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. 23 तारखेला सर्व कार्यकर्ते वर्ध्यातून अयोध्या येथे जाणार आहेत. जो ढाचा होता जो पाडण्यात आला, पण जेव्हा तो पाडण्यात आला तेव्हा पाडल्यानंतर त्याची जबाबदारी घ्यायसाठी त्यावेळेसचं विश्व हिंदू परिषद किंवा भारतीय जनता पक्ष यापैकी कोणताही शिवसेना के लोक आहे, हात में भगवा झेंडा है और वो जय भवानी. तेव्हा शिवसेना प्रमुखांना सांगितलं का अगर वो शिवसैनिक है और वो अगर ढाचा गिरा रहे है तो उन शिवसैनिका का मुझे गर्व है. ज्या विश्व हिंदू परिषदेनं राम जन्मभूमी बांधण्याची जबाबदारी स्वीकारली होती त्यांनी गेल्या 25 वर्षात राम जन्मभूमी बांधण्यासाठी किंवा ती निर्माण होण्यासाठी किंवा तेव्हा शिवसेनेनं हा विषय हातात घेतला. आणि ज्या दिवशी दसऱ्याचा मेळावा शिवसेने झाला त्या दिवशी हा तारीख ठरला
आणि शिवसेनेनं 25 तारखेचा कार्यक्रम ठरल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाने कायदा केला. सर्वोच्च न्यायालयातलं 1800 की जर एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याची चौकशी करा आणि चौकशी केल्यानंतर तो जर दोषी आढळत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वर. हुबळीजवळ भीषण अपघात, मुंबईतील 6 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन. शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या छिंदमचा उमेदवारी अर्ज. अहमदनगरमधील प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतरही काँग्रेसमध्ये गटबाजी उफळली. प्रदेशाध्यक्षांना लिहिलेले नेत्यांचे पत्र व्हायरल. आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनासाठी असंख्य शिवसैनिक स्मृतीस्थळावर. आणि बातमीपत्रात वेळ झाली ते सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तव देत. नमस्कार.